30-8 रात्री ही मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे गेली होती आणि तिला एकटीला पाहून तिथं उपस्थित असलेल्या एका रिक्षावाल्याने मी घरी सोडतो, तुम्ही तर काही आला नाही, त्यामुळे तिथे एकटीच होती. तिला आपल्या रिक्षात घेतलं, त्यानंतर त्याने त्याच्या आणखी मित्रांना बोलवलं आणि जवळजवळ 2 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तो रिक्षा चालक पहिला आणि त्याच्यानंतर त्याने बोलवले इतरजणं यांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केलेले आहेत. त्यानंतर मग या मुलीला त्यांनी मुंबईच्या बसमध्ये बसवून दिलेलं आहे आणि आपण त्या मुलीचा शोध घेण्यात यशस्वी झालो आहे. तिच्या वडिलांनी आपल्याकडे दुसऱ्या दिवशीच तक्रार नोंदवली होती. आपण तिचा शोध घेत होतो. ती मुलगी काल आमच्याकडे ताब्यात आलेली आहे. तिने जे फर्दर स्टेटमेंट दिलेलं आहे तिचं, त्याच्यावरून आम्ही आरोपींची ओळख पटवलेली आहे आणि यातल्या 8 आरोपींना सध्या तरी आम्ही अटक केलेलं आहे. या 8ही आरोपींची 10 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि आम्ही त्यांच्या मुलीकडून त्यांची ओळख पटवायचं काम सुरू आहे. सध्या मुलीवर औषधोपचार सुरू आहे, तिची प्रकृती स्थिर आहे आणि तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून अधिक माहिती, कारण ती अजून लहान आहे त्याच्यामुळे तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून कुठे नेलं होतं, किती व्यक्ती होत्या या संदर्भातलं इतर पुढचा तपास चालू आहे. ते रेल्वे स्टेशनला मुलगी एकटी रात्रीच्या वेळी असल्यामुळे तिला या आरोपींनी तिचा गैरफायदा घेतला आणि पुढचा प्रकार झालेला आहे. यांची आधीची कुठलीही ओळख नव्हती, केवळ ती मुलगी एकटी दिसल्यानंतर तिच्यावर असा प्रसंग केलेला आहे आणि घाबरून त्या मुलीला 1-1.5 दिवस ते त्यांच्यासोबतच होती ती. पुढचा अजून तपास चालू आहे. अजून ती मुलगी हळूहळू माहिती देते आहे. काल रात्रीपासून ती आमच्या ताब्यात आहे आणि तिच्याकडून आम्ही इतर माहिती घेऊन पुढचा तपास करतो आहे. मुलीच्या आई वडिलांबद्दल वगैरे जास्त माहिती देता येणार नाही, कारण ही पोक्सोची केस आहे. परंतु त्यांनी दुसऱ्या दिवशीच मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार घेऊन ते पोलीस स्टेशनला आले होते आणि आपण IPC 363 प्रमाणे गुन्हा देखील दाखल केला होता.